दोस्तानो, आज आपल्यासाठी सुंदर अशी एक बोधकथा घेऊन आलोय. नक्कीच आपल्याला विचार करायला लावेल. एकदा भर समुद्रात एक अपघात होतो. त्या बोटीवर एक जोडप म्हणजे पती पत्नी हे प्रवास करत असतात. ते दोघही एकमेकांचे जीव की प्राण असतात. त्या बोटीच्या अपघातामुळं ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चौकड भिरभिरत असते आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते. एका मनीत म्हटले की डोबत्याला काठीचा आधार असतो. अगदी तसंच होतं. ते दोघंही जीवाच्या आकांतानं त्या जीवनरक्षक बोटीजवळ येतात. परंतु त्यांची तिथं घोर निराशा होते. त्यांना दिसतं की बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे. पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागं ठेवून जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटीवर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकडे पाहून जीवाच्या आकांतानं काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. शिक्षक ही गोष्ट सांगायची थांबवतात. वर्गात एकदम निरव शांतता पसरते. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी अगदी मन लावून अगदी तल्लीन होऊन ही गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतोय. अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्येकालाच एक प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक वर्गातील मुलांना विचारतात, बाळानो पत्नी पतीला काय म्हणाले असेल रे? बहुतेक विद्यार्थी तर्क करून सांगतात, सर पत्नी पतीला म्हणाली असेल, मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखले नाही, तुम्ही स्वार्थी आहात. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली मतं मांडली. तेवढ्यात शिक्षकांचं एका विद्यार्थ्याकडे लक्ष जातं. एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, अरे बाळा तुला काय वाटलं, सांगतो तू? तेव्हा तो मुलगा म्हणतो, सर मला वाटतं ती म्हणाली असेल, मुलांना सांभाळा. शिक्षक चकित होऊन विचारतात, अरे बाळा तुला ही गोष्ट माहितीये का? तो मुलगा नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, नाही सर मला नाही माहित, पण माझी आई वारली तेव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती. हा बाळा तुझं उत्तर बरोबर आहे, शिक्षक हलकच म्हणाले. बोट बुडाली. पतीनं घरी जाऊन मुलीला एकट्यानंच लहानाचं मोठं केलं. खूप वर्षानंतर वार्धक्यानं त्या पतीला जेव्हा मरण आलं तेव्हा त्याच्या पैशात राहिलेलं सामान ते आवरत असताना त्याच्या मुलीला एक डायरी सापडली. त्यातून असं समजलं की तिच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणारच नसते. त्यामुळं पतीला स्वतः जिवंत राहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नसतोय. त्या डायरीत पतीनं पुढं लिहिलेलं असतं, तुझ्या तुझ्या शेजारीस जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती, पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं, सोडून यावं लागलं. दोस्तानो, ही गोष्ट आपल्याला सांगण्यामागचा एवढाच उद्देश आहे की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमाग कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळं वरवर पाहून आपण कुणाही बद्दल लगेच मत बनवून घ्यायचं नसतं. जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात ते मूर्ख असतात म्हणून नव्हे, तर त्यांना त्यांची जबाबदारी कळते म्हणून. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नाही, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावत असतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही, तर ते तुम्हाला खरे मित्र मानत असतात म्हणून.
म्हणून।